धरणाचा एकूण पाणी साठा 85.96 टीएमसी झाला असून पाणी पातळी 2147.10 फूट झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 63 मिलीमीटर, नवजाला 92 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणाचा एकूण पाणी साठा 85.96 टीएमसी झाला असून पाणी पातळी 2147.10 फूट झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद 6813 क्युसेक पाण्याची आवक होत असून पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये करण्यात येत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. सलग 2 दिवस पावसानं दमदार हजेरी लावली असल्यानं संथ गतीनं पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात रात्री दमदार पावसाच्या सरी पडत होत्या. सकाळी थोडी पावसानं उसंत घेतली होती, मात्र पुन्हा दुपारी दमदार पावसाच्या सरी येऊ लागल्या. सलग 2 दिवस संततधार पडलेल्या पावसानं शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. मात्र धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी अजून 20 टीएमसी पाण्याची गरज असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी 1000 मिलीमीटर पाऊस पडणं गरजेचं आहे.